नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्व मित्रांचे ना सहर्ष स्वागत आहे. आज मी तुम्हाला ना पौर्णिमेच्या दिवशी ज्योतिषशास्त्रामध्ये कोणते उपाय करावेत हे ना थोडक्यात सांगणार आहे. कारण कसं आहे की पौर्णिमा जो दिवस आहे ना तो हिंदू पंचांगानुसार आहे ना शुक्ल पक्षातली जी अंतिम तिथी असते ना त्या दिवशी पौर्णिमा असते. आणि त्या दिवशी ना चंद्रदेवतेचे ना पूर्ण दर्शन आहे ना आपल्याला आकाशामध्ये होत असतं. कारण हिंदू कारण कसं आहे की हिंदू धर्मशास्त्रानुसार आहे ना पौर्णिमेला आहे ना अत्याधिक महत्त्व दिलेलं आहे किंवा पौर्णिमा आहे ना खूप महत्त्वाची मानलेली आहे. या दिवशी जर तुम्ही काही छोटे छोटे उपाय केले ना तर तुम्हाला आहे ना माता महालक्ष्मीची ना कृपा आहे ना प्राप्त होते किंवा माता महालक्ष्मीला आहे ना पौर्णिमा हा दिवस आहे ना खूप प्रिय आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर हे उपाय पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने केलं ना तर तुमच्या ज्या पण धनसंबंधी अडचणी आहेत किंवा तुमच्या ज्या पण मनोकामना आहेत ना त्या सहजासहजी आहेत ना पूर्ण होत असतात. आणि हे उपाय करताना ना तुम्ही पूर्ण स्वच्छ होऊन किंवा आंघोळ वगैरे करून मंगच करा जेणेकरून तुम्हाला हे उपाय आहेत ना येशील. तर मी तुम्हाला आहे ना त्यातले काही छोटे छोटे उपाय सांगणार आहेत. हे उपाय सांगण्या अगोदर मी तुम्हाला एकच नम्र विनंती करतो की तुम्ही जर आत्तापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल ना तर सबस्क्राईब करून घ्या, सोबतच घंटेचं बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे पुढचे येणारे व्हिडिओ सहजासहज प्राप्त होतील. तर चला मित्रांनो, मी तुम्हाला ते उपाय सांगतो. तुम्हाला काय करायचं आहे, ज्या दिवशी पण पौर्णिमा असेल ना, आता आजच आहे ना पौर्णिमा आहे किंवा ही पौर्णिमा जी आहे ना ती हनुमान जयंतीच्या आदल्या दिवशीची पौर्णिमा आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आहे ना हा उपाय जर तुम्ही जर आजपासून जर स्टार्ट केला ना तर तुम्हाला भरपूर काय असा आहे ना फरक जाणवेल. तर तुम्हाला काय करायचं आहे, पौर्णिमेच्या दिवशी ना सकाळी ना लवकर उठायचं आहे. आणि ते उठल्यानंतर तुम्हाला काय करायचं, तुमचं जे पण डेलीचं रुटीन आहे किंवा तुमचं जे पण डेलीचं कार्य आहे ना ते सगळं उरकायचं आहे. ते उरकल्यानंतर तुम्हाला स्वच्छ आंघोळ वगैरे करायची. स्वच्छ आंघोळ वगैरे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, तुमच्या जवळपास जिथं पण आहे ना पिंपळाचं झाड असेल ना त्या पिंपळाच्या झाडापाशी जायचं आहे. त्या झाडापाशी गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, लक्ष्मी ना त्या झाडामध्ये ना नेहमीच वास करत असते. पूजन करताना तुम्हाला दोन अगरबत्ती एक तुपाचा दिवा आणि थोडंसं पाणी वगैरे घेऊन जा आणि थोडंसं हळदी कुंकू घेऊन जा. तुम्हाला आहे ना तिथं गेल्यानंतर आहे ना पिंपळाचं झाड आहे ना थोडंसं हळदी कुंकू आणि पाणी आहे ना अर्धा द्यायचं त्या आणि त्या पाण्याचं आहे ना अर्धा द्यायचं आहे. ते दिल्यानंतर तुम्हाला आहे ना तिथं आहे ना दोन अगरबत्ती आणि तुपाचा दिवा लावून आहे ना माता लक्ष्मीला आहे ना तिथं आमंत्रण द्यायचं आहे. ते दिल्यानंतर तुम्हाला आहे ना त्या पिंपळाच्या झाडाचे आहेत ना सात प्रदक्षिणा मारायच्या आहेत. आणि तुम्हाला हा उपाय करायचा. हा जर तुम्ही उपाय केला ना तुमच्यावर आहे ना चारही दिशेने ना लक्ष्मीची ना कृपा प्राप्त होईल किंवा आहे ना तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होईल. जेणेकरून तुमच्या ज्या पण पैसे संबंधी अडचणी आहेत ना त्या सहजासहज आहेत ना दूर होतील. तर तुम्ही आहे ना हा पहिला उपाय करू शकता. त्यातलाच मी तुम्हाला पुढचा दुसरा उपाय सांगतो. तुम्हाला काय करायचं आहे, पौर्णिमेच्या दिवशी आहे ना लक्ष्मीना आहे ना किंवा माता महालक्ष्मीला ना प्रसन्न करण्यासाठी त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, एखादे आहे ना गरीब किंवा विवाहित स्त्री जी असेल ना तिला आहे ना तुमचे जे सुहागचं सामान असतं किंवा जे आपण सौभाग्याचं सामान म्हणतो ना ते सामान आहे ना दान करायचं आहे. त्यामुळे तुम्ही बांगडाही हिरव्या बांगडाही करू शकता, टिकलीही करू शकता किंवा सुहागन महिलेला आपण जे दान करू शकतो ते दान तुम्हाला करायचं जे आणि ते दान करताना तुम्ही तुमच्या इच्छाशक्तीनुसार करा. यामध्ये तुम्हाला असं नाही की तुम्हाला इतकंच दान करायचं किंवा तितकंच दान करायचं. तुमची जेवढी पण यथाशक्ती असेल ना तेवढं तुम्ही ते जर हे दान केलं ना तरी देखील ना माता महालक्ष्मीचा आशीर्वाद आहे ना तुम्हाला सहजासहज येणं प्राप्त होईल. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही त्याच दिवशी तुम्ही हा तिसरा उपाय पण करून बघा. तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या जवळपास जिथं जर एखादं माता महालक्ष्मीचं मंदिर असेल किंवा एखाद्या देवीचं मंदिर असेल ना त्या देवीच्या मंदिरामध्ये ना एखादी ना झाडू दान करा. याने देखील आहे ना तुमच्यावर आहे ना माता महालक्ष्मींचं आहे ना कृपा राहील किंवा आशीर्वाद राहील. जेणेकरून तुमच्या ज्या पण पैसे संबंधित धनसंबंधी अडचणी आहेत ना ते सहजासहज येत ना दूर होतील. तर तुम्ही हा देखील ना तिसरा उपाय त्या दिवशी करू शकता. त्यातलाच मी तुम्हाला चौथा उपाय सांगतो. तर चौथा उपाय असा आहे की पौर्णिमेच्या दिवशी सकाळी स्वच्छ आंघोळ वगैरे करून ना तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये जायचे. देवघरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला आहे ना तुमच्या देवघरामध्ये जर माता महालक्ष्मीची मूर्ती किंवा प्रतिमा असेल ना तिचं पूजन करायचं आहे. ते पूजन झाल्यानंतर माता महालक्ष्मीचा जो पण मंत्र आहे ना त्या मंत्राचा आहे ना 108 वेळेस जप करायचा आहे. तुम्हाला जर पौर्णिमेपासून सुरुवात केली ना आणि तुम्हाला जितकं शक्य होईल तितकं तुम्ही जर हा जप करत राहिला तुमच्यावर आहे ना माता महालक्ष्मीची ना कृपा
बरसेल आणि तुमच्या उद्योगधंद्या किंवा कामधंद्या संबंधित ज्या पण अडीअडचणी आहेत ना, सहजासहज आहेत ना, दूर होण्याची ना मदत होईल, तर तुम्ही हा देखील उपाय करू शकता. पाचवा उपाय सांगतो, तुम्हाला काय करायचं आहे, पौर्णिमेच्या दिवशी ना तुमच्या जवळपास जिथं पण आहे ना माता महालक्ष्मीचं मंदिर असेल किंवा लक्ष्मीचं मंदिर असेल ना, तिथे ना एखादं अत्तर किंवा सुगंधित आहे ना अगरबत्ती ना अर्पण करा. याने देखील ना तुमच्या ज्या पण अडीअडचणी आहेत ना त्या सहजासहज आहेत ना दूर होण्याच्या ना मदत होईल, किंवा तुमच्या ज्या पण धंद्यासंबंधी पैशासंबंधी अडचणी आहेत ना त्या सहजासहजी दूर होईल, आणि तुमच्या घरामध्ये ना पैशाचा ओघ आहे ना चारही दिशेने ना व्हायला लागेल. तर तुम्ही हा देखील ना उपाय त्या दिवशी करू शकता. त्यातलाच मी तुम्हाला सहा उपाय सांगतो, तुम्हाला काय करायचं आहे, पौर्णिमेच्या दिवशी ज्यावेळेस तुम्हाला चंद्रोदय होतो ना त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, चंद्रमाला आहे ना एक ग्लासमध्ये ना कच्चं दूध घ्यायचं आहे. ते कच्चं दूध घेतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी साखर आणि थोडेसे ना तांदूळ तांदूळ मिसळून ना त्याचा आहे ना ओम एम क्लीम सोमाय नम या मंत्राचं आहे ना जप करत आहे ना अर्ध द्यायचं आहे. तुमच्यावर आहे ना चंद्राची ना पूर्ण कृपा प्राप्त होईल किंवा पूर्ण आशीर्वाद प्राप्त होईल. याने देखील आहे ना माता महालक्ष्मींना खूप प्रसन्न होतात. तुम्ही हा जरी उपाय केला ना तर तुमच्या ज्या पण धनसंबंधी अडचणी ना त्या सहजासहज आहेत ना दूर होतील. तसंच तुम्हाला मी ना सातवा उपाय सांगतो, तो आहे ना तुम्हाला शेवटचा उपाय. तुम्हाला काय करायचं आहे, पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही ना सकाळी स्वच्छ आंघोळ वगैरे करून ना तुमच्या जवळपासचे आहे ना एखाद्या महादेवाच्या मंदिरा मध्ये जायचे. त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जाताना ना एक ग्लास आहे ना कच्चं दूध घ्यायचं आहे आणि थोडंसं आहे ना मध घ्यायचं आहे. या दोन्ही गोष्टींचं जर तुम्ही अभिषेक महादेवांना किंवा देखील ना तुमच्यावर आहे ना महादेवांची कृपा आहे ना बरसेल, आणि तुमच्या ज्या पण धनसंबंधी अडचणी किंवा ज्या पण उद्योगधंद्यासंबंधी अडचणी त्या देखील ना सहजासहज आहे ना दूर होतील. तर तुम्ही हे सगळे उपाय आहेत ना करून बघा, किंवा यातले एक दोन जरी उपाय केले ना तरी ना तुम्हाला तुमच्या ज्या पण अडीअडचणी आहेत ना त्या अडचणीत आहे ना कमी झालेलं दिसेल, किंवा त्या अडचणीत ना सहजासहज आहेत ना सॉल्व किंवा पूर्ण आहे ना नाहीशा झालेल्या असतील. फक्त हा उपाय करताय ना पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने करा, जेणेकरून तुम्हाला या उपायात आहे ना यश येईल. तर चला मित्रांनो, तुम्ही हे उपाय करून बघा. हे उपाय जर समजण्यात काही अडीअडचणी असतील ना तर मला नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये विचारा, मी त्या सांगण्याचा आणि तुम्हाला नक्कीच प्रयत्न करेन. तसेच माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा, जेणेकरून मला पुढचे व्हिडिओ बनण्याचे ना मोटिवेशन भेटेल. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.